आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावात म्हसोबा मंदिराच्या स्लॅब कामाचा शुभारंभ. जोल्ले उद्योग समूहाकडून 15 लाखांचा निधी, भाविकातून समाधान. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील तलवार कोडीतील जागृत देवस्थान म्हसोबा मंदिराच्या स्लॅब कामाचा शुभारंभ आज आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीफळ भाजप नेते सुनील पाटील यांच्या हस्ते वाढवण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी म्हसोबा मंदिर वसलेलं आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी लक्षात घेऊन सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी शासकीय निधीची वाट न पाहता जोल्ले उद्योग समूहाकडून 15 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतूनच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे, त्यामुळे भाविक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. आज मंदिराच्या स्लॅब कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुनील पाटील, दादासो भादुले, बाबासाहेब चौगले, राणी बेवनकट्टी, राजू लटलटे, विश्वास वडर, रमेश मालगावे, संजय पवार, विष्णू तोडकर, संजय कोळी, लक्ष्मण वसवाडे, प्रकाश कोळी, पांडुरंग वसवाडे, दादा वसवाडे, दीपक वसवाडे, अनिल कोळी, रावसाहेब वसवाडे, गौतम दत्तवाडे, सर्जराव कोळी, महादेव कोळी, देवगोंडा पाटील, जमील अत्तार, राजू कुंभार, देवमाळी, काकासाहेब वाघमोडे, पिंटू बेवनकट्टी यांच्यासह अन्य उपस्थित होते. मानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. आमदार शशिकला जोल्ले वहिनी आणि अण्णा यांनी बिरेश्वर यांच्याकडनं आपल्या मरुभ मंदिरसाठी 15 लाख रुपये मंजूर केले. म्हसोबा मंदिरसाठी 15 लाख रुपये सँक्शन केले. आज स्लॅबचा शुभारंभ आहे, त्यासाठी गुड्डूभाई आले आणि असंच काम त्यांनी टॉवर कोडीचं जास्त सगळं काम केलं आहे. आता राहिले फक्त पाईपलाईनचं काम, तेवढं टॉवर कोडीचे लोक सगळे लाडके नेते व आमच्या निपाणी मतक्षेत्राचे आमदार शशिकला जोल्ले वहिनी व आमचे जोल्ले उद्योग समूहाचे अध्यक्ष जोल्ल्यांना तसेच त्यांचे चिरंजीवी गुड्डूभाया यांच्या नेतृत्वाखाली ह्या आमच्या मे महिन्याच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर इथं वहिनी आले होते आणि वहिनीशनी ह्या इथल्या सर्व लोकांनी आमचा हे एक म्हसोबाचा मंदिर फार दिवसापासून असंच आहे आणि हे तुम्ही करून द्यायला पाहिजे असं बोललं होतं. लगेच 8 दिवसामध्ये जोल्ले उद्योग समूहामधून आम्ही 15 लाख रुपये देऊन आता हा कॉलम व स्लॅबला आलेले देवळाचं काम आज आम्ही इथं उद्घाटन केले आणि इथून पुढं निरंतर ज्योतीचं पण तळवार कोडीत आम्ही काम करून दिलेलं आहे. तसंच सुनील अण्णांनी सांगितलेल्या प्रकार त्यांचे जे पाईपलाईन आहे त्यांनी सगळ्यांनी जाऊन अण्णा वहिनीशनी भेटावं व पाईपलाईनचं काम करून घ्यावं आणि आता जसं गेल्या इलेक्शनमध्ये वहिनींना भरभराटून निवडून दिलं तसंच इथून पुढं 5 वर्ष त्यांच्या सोबतीनं राहून त्यांच्याकडं जास्तीत जास्त काम करून घ्यावं एवढं विनंती करून मी माझं 2 शब्द सभेत तुम्हाला वंदन करून गुड्डूभायाचं स्वागत करतो. आणि एक वेळा अण्णा वहिनी इकडं तावार कोडीत आल्यानंतर वहिनीशनी आम्ही सांगितलं आमची अडचण असं असं इथं मंदिराची अडचण आहे, त्यामुळं शासकीय अनुदानाची वाट न पाहता जो आपलं जल्ले उद्योग समूहातून त्यांनी 15 लाख रुपये मंजूर करून इलेक्शनच्या अगोदर जे भाषण केलं ते त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर पूर्तता कामाला आणून त्यांनी आज स्लॅब लेवलला ते काम आणलं, त्यामुळे त्यांचं तवार कोटी वतीनं किंवा बोरगावच्या BJP कार्यकर्त्याच्या वतीनं त्यांचं अगोदर हार्दिक अभिनंदन करतो. असंच त्यांचं आम्हाला साथ मिळू दे आणि आमचे पण आमचं असंच काम होऊ दे हे चरणी करून 2 शब्द.